ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सिद्धिविनायक ज्येष्ठ नागरिक संघ तसेच द्वारका हेल्थ क्लब मित्रमंडळाच्या वतीने काटे गल्ली शंकरनगर त्रिकोणी गार्डन बनकर चौक गंगूबाई जुन्नरे हायस्कूल द्वारका हेल्थ क्लब कार्यालयापर्यंत झाडे लावा झाडे जगवा व ज्येष्ठ नागरिकांचा महिलांचा सन्मान करा असे फलक घेत संस्थेचे अध्यक्ष मधुकर भालेराव माजी नगरसेविका सुमन भालेराव मिलिंद भालेराव यांच्या आयोजनात ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त भव्य दिव्य असा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात असंख्य ज्येष्ठ नागरिक महिलांनी सहभाग नोंदवत मोठ्या उत्साहात ज्येष्ठ नागरिक दिनाचा आनंदोत्सव साजरा केला. यावेळी या कार्यक्रमास भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आयोजकांच्या वतीने मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. तसेच यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिक महिलांचा सन्मान करण्यात आला. सन्मानार्थी ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. तसा आमचा पण आज हा ज्येष्ठ नागरिक दिन आहे, त्यामुळे आम्ही पण मुलांसारखंच आम्ही पण आता आज राहतो, आम्ही पण एन्जॉय करतो आणि आमचा हा दिवस आजचा 1 ऑक्टोबर हा आम्ही साजरा करतो. आज आमच्यातर्फे आज रॅली काढलेली आहे आणि शिवाय आज 1 तारीख असल्यामुळे सगळ्यांचे जे 1 तारखेला वाढदिवस असतात ते वाढदिवससुद्धा आम्ही साजरे करणार आहोत. सिद्धिविनायक संस्थेचा आज या ठिकाणी वर्धापन दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येतो आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष भालेराव मामा आणि इतर सर्व सहकारी अधिकारी या ठिकाणी हजर आहेत आणि हा उपक्रम या ठिकाणी आज प्रभात फेरीच्या निमित्ताने साजरा होतोय. या प्रभात फेरीमध्ये आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या काही समस्या किंवा ज्या काही सोयी पाहिजे त्याचं प्रबोधन या ठिकाणी करण्यात येणार आहे. सर्व ज्येष्ठ नागरिकांना थोडंसं म्हणजे नकोसं वाटतं, परंतु इथे आल्यानंतर सर्वांचा आनंद होतो. त्यानंतर इथे सुमन मधुकर भालेराव या संस्थेचं सर्व म्हणजे नियोजन ठेवतात, पेपर पण आम्हाला वाचायला ठेवलेला आहेत. शिवाय आमचे झाडे लावा झाडे जगवा शिवाय विरंगुळा हॉलमध्ये सर्व प्रत्येकाचा वाढदिवस साजरा करतो आम्ही आणि हे अशा प्रकारे आम्ही आनंद व्यक्त करत असतो. ज्येष्ठ नागरिक संघांमध्ये 800 सभासद आहे. दर महिन्याला सर्व ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस आनंदात साजरे केले जातात. विरंगुळा हॉलमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या असल्यास त्याही सोडवल्या जात असल्याचे संस्थेचे अध्यक्ष मधुकर भालेराव यांनी सांगितले. आज 1 ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन, या निमित्तानं ज्येष्ठ नागरिकांना कुठंतरी या वयामध्ये स्थान मिळावं, त्यांचा आदर राखावा, त्यांचा मान सन्मान करावा, या निमित्तानं ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात येत आहे. आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये साजरा करत असताना आम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक 750 ज्येष्ठ नागरिक आहोत. हे 750 महिला पुरुष दोघंही ज्याच्यामध्ये आहेत ते हे सर्व ज्येष्ठ नागरिक या द्वारका परिसरातून सकाळची प्रभात फेरी महात्मा गांधींनी जी प्रभात फेरी काढली होती त्याचा आदर्श ठेवून या ठिकाणी द्वारका परिसरात शांतता नांदावी, सगळे एक जीवाने राहावं, समाजामध्ये कुठलाही भेदभाव नसावा या उद्देशाने आम्ही हे प्रभात फेरी या ठिकाणी काढत आहोत. उपस्थित असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देत माजी नगरसेविका सुमन भालेराव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आमचे ज्येष्ठ नागरिकांची संस्था आहे सिद्धविनायक ज्येष्ठ नागरिक संस्था, यात जवळजवळ 800 किंवा 1000 असे सभासद आहेत. आज 1 ऑक्टोबर ज्येष्ठ नागरिक दिन आहे. द्वारका एरियामध्ये भालेराव मामांनी ही संस्था स्थापन केलेली आहे आणि आज फेरी काढणार आहे आणि विरंगुळा हॉलमध्ये दर महिन्याला आमचा कार्यक्रम होतो. ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस साजरे करतात आणि सगळ्यांना मिठाई वाटप करतात. ह्या ज्येष्ठ दिनाच्या दिवशी माझे सगळ्यांना मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा देते.
या कार्यक्रमास रघुनाथ कुलकर्णी, जयराम वाघ, पी एन पवार, एन एस पवार, साहेबराव जाधव, खरडे, नारायण निकम, रमेश सातपुते, नीलकंठ क्षीरसागर म्हसणे, पालेकर काका, मोगल काका, साहेबराव सोनार, चव्हाण तात्या, दिलीप वारे, अभंग काका, अरविंद मैद, नवीनचंद्र शहा, वसंतराव जाधव, गायकवाड काका, कृष्णकुमार ठाकूर, भांबरे साहेब, आहेर सर, मानकर मावशी, लताबाई वाघ, भारतीताई पाटील, सुशीलाताई देशमुख, शरद काळे, श्याम उपासनी यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यांच्यासाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.